नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सुनील गायकवाड जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी पहिली कविता बलसागर भारत हो, याचे कवी आहेत साने गुरुजी। साने गुरुजींचा जन्म 1899 साली झाला व त्यांचा मृत्यू 1950 साली। साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल लिहित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे। श्यामच्याई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। हे गीत स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतले। या गीतेतून पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली हवा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केले। चला तर आपण पाहू आता बलसागर भारत हो हे गीत। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो।
सागर भारत हो वो, बल सागर भारत हो वो, बल सागर भारत हो वो, विश्वातशो बुनीरा हो, विश्वातशो बुनीरा हो। या जगतास शांति देईल, जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो, तो सोन्याचा दिन येवो, बल सागर भारत हो। विद्यार्थिनींनो, आत्ताच आपण हे गीत ऐकले। या गीतातून साने गुरुजींनी भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी तरुणांकडून पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग व देशभक्तीची अपेक्षा केली आहे। जनसेवेसाठी, राष्ट्राच्या हितासाठी जीवन समर्पित करण्यास तयार व्हावे असे ते म्हणतात। देशातील अज्ञान नष्ट करण्यासाठी तयार व्हा, जात धर्म पंथ विसरून एकत्र यावे, देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी तयार व्हा, अन्यथा तुमचा जन्म व्यर्थ आहे। जगाला शांती देणारा देश म्हणून भारताची ओळख व्हावी, हीच अपेक्षा या कवितेतून साने गुरुजींनी व्यक्त केली आहे। धन्यवाद।